या बातमीचे प्रायोजक आहेत कॅफे ॲब्सोल्यूट शावरमा। कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मीर पासून तुंगभद्रे पर्यंत पसरलेलं आशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल साम्राज्य। बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब आणि तैमूर लंगाचा वारसा सांगणाऱ्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या। परंतु मोगली साम्राज्यांच्या विशाल साम्राज्याचा भक्कम पाया तहस नहस करण्याची किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या एका पिढीतच करून दाखवली। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रभाग क्रमांक 2 मधील शंभूराजे प्रतिष्ठान, शिवशंकर प्रतिष्ठान, शिवरत्न प्रतिष्ठान व शिवप्रेमी प्रतिष्ठानाच्या विद्यमानानं मोठ्या हौसात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून जोडभावी पोलीस काटे, मारुती सावंत, सादिक हुंडेकरी, दादा सर्वगोड, नागेश कोप्पा, ऍडव्होकेट फिरोज शेख, विभीषण डोरले, श्रीकांत गायकवाड, मोहसिन इनामदार, लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अल्ताफ शेख, संतोष बंडगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी मोहसिन इनामदार, पत्रकार अल्ताफ शेख, दादा सर्वगोड, मारुती सावंत, विभीषण डोरले आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोहसिन इनामदार यांनी मांडलं। दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला। शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मुजरा करतो, सर्व महापुरुषाला वंदन करतो। आज आमच्या भागात आता आपले साहेब कमीत कमी तिसरी चौथी पूजा आहे, तरी आज तुम्ही सकाळी लवकर आला असतात तर 10वी 12वी झाली असती। एवढी ती शिवजयंती, एवढे उत्साह, जेवढे उत्साह साजरा करतो तेवढे सामाजिक कार्यानी आणि संभावनाने शिवजयंती इथे साजरा होती। ही एक मित्रनगरचं वैशिष्ट्य आहे। आता मगापासून आमचे अल्ताबाई शेख किंवा मारुती सावंत असतील, मुस्ताक पटेल असतील, श्रीकांत गायकवाड असतील, विभीषण डोरले असतील, त्यांच्या बोलण्याने आणि वागण्याने तेवढं समजण्यात येते की तुम्ही फिरत आहात आता सध्या। तर इथं कुठेही जाती येतेला थारा नसून शिवाजी महाराजांच्या विचाराला पावलावर पाव टाकून आम्ही शिवजयंतीचा सर्व प्रमाणे साजरा करतो। अक्क सोलापूर पेटले होतं दंगलीत, पण आमचं मित्र रंग म्हणजे थोडीही कुठली दंगल झाली नाही, कोणी जातीवाद घडला नाही, होणार ह्याच्यापुढे होणार ते नाही ही अशी शासन देतो। कारण आमच्या इथं काम सामाजिक कार्य करणारे भरपूर जण असे आहेत, समविचारांनी आणि जातीयतेच्या विरोधात लढणारे लोक आहेत। आमचे मारुती सावंत किंवा विभीषण डोरले यांनी असा एक उपक्रम राबवला, सर्व समाजाला एकत्र घेऊन एक मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीत तुम्ही तुमचा सहभाग लय महत्वाचा लागला आणि तुमची साथ ही लय मोलाची लागली। सर्वांनी ज्यात मदत केली, पण मिरवणुकीला कुठंच कागद लागणं लागता शांततेने आणि व्यवस्थित मिरवणूक ही समजत मोठी पडली। कारण एक मिरवणूक पार करत असताना मला एवढी अनुभव आहे, मी सांगतो की एक मिरवणूक साजरी करत असताना ती काय एक दोन दिवसाचं काम नाही मिरवणूक, त्या मागं महिना दोन महिन्याची मेहनत लागत असती। प्रत्येक कार्यकर्त्याचं टीमवर्क लागत असतं, कधी जेवायला टाईम नसतं, कधी प्यायला येईल नसतं, पाणी पिण्याचं बी टाईम नसतो, एवढं स्वतःचं रन करून ती फक्त 2 ते 3 तासाच्या मिरवणुकीसाठी राबवत असतात। सर्वप्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून माझ्या 2 शब्दाची सुरुवात करतो। खरं तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज फक्त सोलापूर शहरातील मित्रनगर भागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, अवघ्या देशातच नव्हे तर साता समुद्र पार अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा ज्या ज्या ठिकाणी पोहोचली त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अति उत्साहात साजरी होत आहे। त्याच अनुषंगानं आज आपल्या या भागातील मित्रनगर मधील अनेक सामाजिक कार्यक्रम करणारे, सामाजिक उपक्रम राबवणारे असे अनेक तळागाळीचे कार्यकर्त्यांनी कुठलाही जातीभेद न मानता सातत्याने या परिसरामध्ये अनेक जयंत्या साजरी करून आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। त्याचबरोबर या मित्रनगर शहरी भागातील अनेक मुस्लिम मावळे, मी स्वतःला एक मुस्लिम मावळा समजतो कारण माझा जन्म हा महाराष्ट्रातील मराठी माती झालेला आहे। मी जातीने जरी मुसलमान असलो तरी मी मराठी मुस्लिम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आहे, या भागाचा मला गर्व आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे। आज एवढंच सांगायचं आहे, आज प्रत्येक समाजातील अनेक धर्मगुरूंची, अनेक राजा महाराजांची जयंती होती, पण त्या ठिकाणी कुठला ना कुठला वाद विवाद हा फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जातीभेद मानणाऱ्या लोकांच्या मनामधून उद्भवत आहे। तसा कुठलाही मतभेद जातीभेद न मानता
मतभेद जातीभेदाला न जुमानणारा भाग म्हणजे फक्त आणि फक्त मित्रनगर भागच आहे असं खात्री ठोकपणे सांगत काही ह्यात काही संबंध नाही। त्याचं अनेक उदाहरण आपल्या या भागामध्ये आलेलं आहे। निवडणुकीचं माध्यम असो किंवा कुठल्याही जातीभेदाचं माध्यम असो, आज क्रेज लागली आहे सोशल मीडियावर जातीभेद मध्ये मतभेद पाडण्याचा, फूट पाडण्याचा। तरीही कशा काही निर्लज्ज नालायक लोकांना न जुमानता आपला हा मित्रनगर मित्रतेचा नाता जपण्यासाठी एक नंबर अग्रेसर आहे हा पुन्हा एकदा सांगण्याचं काही हे नाहीये। म्हणून मला आज या ठिकाणी बोलून मानपान देऊन मला दोन शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी या प्रतिष्ठानाचे तसेच आमचे जिवलग मित्र मारुती सावंत यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा मी म्हणतो ते मनाचा मुद्रा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो। सुरत्न प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाही सृजनमहोत्सव 2023 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या उत्साहात या आजच्या या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनसाठी आम्हाला या भागाचे जोडवा कमिटीचे कर्मचारी पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी साहेब काटे साहेब तसेच शिवरत्न प्रतिष्ठान संस्थापक दादा मरी सावंत साहेब दादा सर्वगोड साहेब श्रीकांतजी गायकवाड नागेशजी कप्पा तसेच दिवेशन डोरले साहेब सर्व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही एक अतिशय वेगळा उपक्रम चांगला साजरी होत आहे। तर काल अतिशय सुंदर पद्धतीने मरुद सावंतच्या नियोजनबद्दल निवेदन शिवप्रेमी प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने एक मोठी मिरवणूक या भागामध्ये एक चांगला प्रतिसाद म्हणून सर्व जाती धर्माला घेऊन या शिवरत्न प्रतिष्ठान चालत आहे, शिवप्रेमी प्रतिष्ठान चालत आहे। ते खरं एक चांगली बाब आहे, असं तुम्ही कार्य करत राहा। तर मला मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। खुश खबर। सोलापूर शहरात प्रथमच खवय्यांसाठी येत आहे उत्तम प्रतीचे अरेबिक डिश, तसेच व्हेज नॉनव्हेज देणारे एकमेव कॅफे म्हणजे कॅफे ॲब्सोल्यूट शावरमा। या कॅफे मध्ये चिकन मोमोज, व्हेज मोमोज, पनीर मोमोज, चिकन शावरमा, चिकन फ्राईड राईस, नूडल्स, चिकन चिली, पनीर चिली, सी फूड आणि फ्रेश फूड, तसेच स्वच्छ परिसर व फॅमिली साठी बसण्याचीही उत्तम सोय व शाही बकेट केटरिंग ची सुविधाही उपलब्ध। आमचा पत्ता गुरुद्वारे समोर अंतरोळीकर नगर सोलापूर, संपर्क 9970038737 व 90692942404।